सेक्शन मध्ये कॉमन आयन इफेक्ट जो आहे प्रामुख्याने हा भाग पार असताना नावामध्ये आपल्याला कॉमन आयन हा पार्ट दिलाय. आपल्यासाठी एक महत्त्वाचा पार्ट होता तो म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन. उदाहरणात आपण सांगितलं की 5 मॉलिक्युल्स आपल्याकडे आहेत आणि 5 पैकी समजा 2 चे आयन तयार झाले तर हा मॅथेमॅटिक्स नुसार फ्रॅक्शन आहे. आयसोमध्ये हे दोन कोण आहेत ज्यांचे आयन तयार झाले तो एक अथवा डिसोसिएट झाले ते 5 कोण आहेत एक कोण आणि म्हणून असा एक फ्रॅक्शन ज्यामध्ये नंबर ऑफ मोल्स आयनाइज्ड और नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड टू द टोटल नंबर ऑफ मोल्स याला आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन असं म्हणतो. द फ्रॅक्शन ऑफ नंबर ऑफ मोल्स आयनाइज्ड और डिसोसिएटेड टू द टोटल नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट इज नोन एज अ डिग्री ऑफ डिसोसिएशन. कॉमन आयन इफेक्ट मध्ये काय करतो आपण. आता आपल्याकडे दोन पार्ट होते, एक स्ट्रॉंग होता एक वीक होता. इलेक्ट्रोलाइट हा इलेक्ट्रोलाइट कोण जसे आयन तयार होतात तो इलेक्ट्रोलाइट. मग समजा स्ट्रॉंग साठी आपण म्हणू 5 पैकी 5 चे आयन तयार झाले तर अल्फा किती येईल बरं. अल्फा एक. पण अल्फा जर एक आला तर आपण अभ्यास कसं करणार. म्हणून आपण अभ्यास करत असताना वीक इलेक्ट्रोलाइटचा अभ्यास करतो. मग कॉमन आयन इफेक्ट हा कशाच्या संदर्भात आहे. कॉमन आयन इफेक्ट हा कशाच्या संदर्भात आहे तर वीक इलेक्ट्रोलाइटची ही जी अल्फा आहे हे कमी करण्यासाठीचा जो इफेक्ट आहे तो कॉमन आयन कसा होतो. आपण व्याख्येला जाण्याच्या पूर्वी एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी. एक कुठलाही पार एखादा सॉल्ट घ्या. बी ए नावाचा सॉल्ट घेतला. आता हा अशाच तऱ्हेला जात असताना आपण सांगितलं फॉरवर्ड रिॲक्शन आणि यासाठी ड्रायव्हिंग फोर्स हा महत्त्वाचा असतो. याचे आयोनायझेशन झाल्याच्या नंतर हा बी प्लस आणि हा ए मायनस या क्रियेला तुम्ही डिसोसिएशन अथवा आयोनायझेशन म्हणा. लेफ्ट साइडला अनडिसोसिएटेड पार्ट आहे, राइट साइडला डिसोसिएटेड पार्ट आहे आणि अशा कंडिशन मध्ये जर हा बॅकवर्ड म्हणजे हे एकत्र जर आले तर हा प्रेसिपिटेशन ची रिएक्शन. मग आयन तयार होण्याचं प्रमाण हे राइट साइडला आहे, न तयार होण्याचं प्रमाण लेफ्ट साइडला आहे. म्हणजे जर हे परत आले याचा अर्थ आयन तयार होण्याचं प्रमाण काय वाढलं की कमी कमी झालं. मग आता हे होत असताना आपोआप आले का हे नाही. आता लक्ष द्या इथं काय झालं की डिसोसिएशन झालं. यामध्ये मी दुसरा एक कुठला तरी असा एक सबस्टन्स टाकला ज्यामध्ये कॉमन आयन आहे. पण हा कसा पाहिजे माहितीये का, हा स्ट्रॉंग पाहिजे. म्हणजे त्याच्या आपोआप आयन तयार झाले पाहिजे. हे झाले आयन एच प्लस आणि ए मायनस. आता काय झालं, राईट साइडला कॉमन आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं ए मायनस आणि ए मायनस. तर हा ली चार लियर्स, हा लिचार लियर्स च्या प्रिन्सिपल नुसार जर एका साइडला कॉमन आयनचं कॉन्सन्ट्रेशन जर वाढलं तर इक्विलिब्रियम इज शिफ्टेड टुवर्ड्स लेफ्ट साइड. लेफ्ट म्हणण्यापेक्षा अपोजिट साइड. कुठे वाढलं, राइट ला वाढलं. इक्विलिब्रियम कुठे शिफ्ट झाला, लेफ्ट ला शिफ्ट झाला. लेफ्ट म्हणजे काय, प्रेसिपिटेशन. राइट म्हणजे काय, आयोनायझेशन डिसोसिएशन. लेफ्ट म्हणजे काय, प्रेसिपिटेशन. आणि मग यामुळे काय झालं की तिकडे असणाऱ्या आयनचं प्रमाण कमी झालं. हे पाहि सप्रेस्ड डिप्रेस्ड म्हणजे कमी करणे. मग अशा पद्धतीने हा जो वीक इलेक्ट्रोलाइट आहे याचं आयन तयार होण्याचं प्रमाण काय झालं, कमी. कोणामुळे झालं, कॉमन आयन यालाच म्हणायचं कॉमन आयन इफेक्ट. मग आपण व्याख्या करताना काय सांगितलं, कुठलाही वीक इलेक्ट्रोलाइट त्याची डिग्री ऑफ डिसोसिएशन सप्रेस केल्या जाते त्याच्यामध्ये एखादा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट टाकून बाय ऍडिशन ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. मग व्याख्या काय करतो आपण, द प्रोसेस इन विच द डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज सप्रेस्ड बाय ऍडिशन ऑफ अनदर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कंटेनिंग कॉमन आयन इज नोन एज कॉमन आयन. हा वीक इलेक्ट्रोलाइट साठी वापरलेला हा जो फिनॉमिना आहे यामध्ये आता प्रामुख्याने तुम्ही कुठलेही एक्झाम्पल घेऊ शकता. आता मागच्या सेक्शन मध्ये आपण बफर हा भाग पाहिला होता तर आपण एक वीक इलेक्ट्रोलाइट म्हणून आपण ऍसिटिक ऍसिड घेऊया. ऍसिटिक ऍसिडचा जर विचार केला तर ऍसिटिक ऍसिडचं डिसोसिएशन हे या पद्धतीने झालं, त्याला आपण आयोनायझेशन असं पण नाव दिलं. डिसोसिएशन ऑफ आयोनायझेशन झाल्याच्या नंतर त्याचे आयन तयार झाले ऍसिटेट आयन आणि एच प्लस आयन. अशा पद्धतीचे आयन तयार झाले, त्याची डिग्री ऑफ डिसोसिएशन जी काय असेल ती आपण मेजर केली. पण समजा मी यामध्ये एखादा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट
पण त्याची अट अशी आहे की त्यामध्ये कॉमन आयन जो आहे असायला पाहिजे. असं जर मी इथे टाकला तर त्याचे तर आयन एज इट इज तयार होणार का तयार होणार एरिनियाच्या थेरीनुसार तो स्ट्रॉंग असल्या कारणाने तो डिसोसिएशन तो आयनायझेशन सहज होत असतं. मग आता काय झालं, आधी ऍसिटेट आणि एच प्लस आयन होते, आता ऍसिटेट आणि एन ए प्लस आयन आहे. तुम्ही उजव्या साईडला राईट साईडला जर पाहिलं तर कॉमन ऍसिटेट आयन वाढले. आताच आपण सांगितलं अकॉर्डिंग टू रिचार्ड क्लियर्स प्रिन्सिपल, एका साईडला कॉमन आयनची गर्दी जर वाढलेली असेल तर इक्विलिब्रियम एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट साईडला शिफ्ट होतो. आणि म्हणून या पद्धतीचा जर विचार केला तर इक्विलिब्रियम इज शिफ्टेड टुवर्ड्स लेफ्ट साइड एंड इंस्टेड ऑफ डिसोसिएशन प्रेसिपिटेशन इज फेवर्ड. हा पहिला पॉइंट. बरं ठीक आहे, डिसोसिएशन म्हणजे काय, आयन तयार होण्याचं प्रमाण. प्रेसिपिटेशन म्हणजे काय, आयन एकत्र येऊन सॉल्ट तयार होण्याचं प्रमाण. आणि म्हणून यामुळे घडलं काय, अल्फा जो आहे हा कमी झाला. आणि हे नॉर्मल मेकॅनिझम मध्ये आपण एक्सप्लेन करतो. जर तुम्हाला आणखी एखादं एक्झाम्पल घ्यायचं असेल, समजा NH4OH नावाचा एक लीक, अट काय माहिती का, हा इफेक्ट कोणासाठी लागू आहे, वीक. त्याचे आयन तयार कसे झाले, NH4+ आणि OH-. आता यामध्ये काय झालं की आता आपण एखादा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जो आहे हा NH4 Cl जर ऍड केला तर NH4+ आणि Cl-. मग ड्यू टू इंक्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉमन NH4+ आयन द इक्विलिब्रियम इज शिफ्टेड टुवर्ड्स अपोजिट म्हणजे लेफ्ट साइड इंस्टेड ऑफ डिसोसिएशन प्रेसिपिटेशन इज फेवर्ड. म्हणजे याचा अर्थ याचा अल्फा काय झाला, कमी. आणि अशा पद्धतीने आपण दोन एक्झाम्पलच्या सहाय्याने कॉमन आयन इफेक्ट जो आहे हा आपण या पद्धतीने एक्सप्लेन करून दाखवला. अशा पद्धतीचा भाग. आता हा भाग जो आहे बेसिक ॲनालायसिस मध्ये जो आहे हा ग्रुप थर्ड हे डिटेक्ट करण्यासाठी देखील वापरला जातो, कारण कॉमन NH4+ आयनचा वापर हा तिथे केला जातो. कॉमन आयन इफेक्ट मध्ये ज्याला आपण क्वालिटेटिव्ह ॲनालायसिस आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालायसिस हा पार्ट आपण प्रामुख्याने पाहत असतो. तर क्वालिटेटिव्ह ॲनालायसिस मध्ये प्रामुख्याने बेसिक रॅडिकल्स आणि ऍसिटिक रॅडिकल्स हे डिटेक्ट करण्याचं काम जे आहे हे क्वालिटेटिव्ह ॲनालायसिस प्रॅक्टिकल सेशनमध्ये आता आलाय. मी 2 मिनिटाचा हा भाग सांगतोय. बेसिक आणि ऍसिटिक रॅडिकल बद्दलचं आपण जर आपल्याला विचारलं तर Cl-, Br-, CO3-, SO4-, NO3- हे ऍसिटिक रॅडिकल्स. तर बेसिक रॅडिकल्स आपल्याला विचार केला तर K+, Mg++, Ba++, NH4+ यासारखे Ca++ हे बेसिक रॅडिकल. आपल्याला प्रॅक्टिकली विचारला प्रश्न की बेसिक रॅडिकल म्हणजे पॉझिटिव्ह आहे आणि ऍसिटिक रॅडिकल म्हणजे निगेटिव्ह आहे, नाही अशा पद्धतीने आपण नाही देऊ शकत. तुम्ही जर व्यवस्थित विचार केला तर हा HCl पासून आला, हा HBr पासून आला, हा H2CO3 पासून आला, हा H2SO4 पासून आला, हा HNO3 पासून आला. म्हणजे ऍसिटिक हे नाव का पडतं, एक पॉइंट ऑफ व्ह्यू जर विचार केला आपण तर ऍसिड पासून येणाऱ्या रॅडिकलला ऍसिडिक रॅडिकल असं म्हणायचं. मग इकडे जर पाहिलं तुम्ही कोणताही घ्या, KOH असेल, NaOH असेल, BaOH टेकन टॉइस, MgOH टेकन टॉइस, NH4OH बेस पासून येणाऱ्याला बेसिक रॅडिकल्स. आता आपल्याला कॉमन आयन इफेक्टचा हा भाग आला म्हणून 1-2 मिनिटांमध्ये मी हे सांगून देतो. आणि हा भाग सांगत असताना ऍसिडिक रॅडिकल काढत असताना ग्रुप जे आहेत, ग्रुप फर्स्ट सेकंड आणि थर्ड अशा 3 ग्रुपमध्ये ऍसिडिक रॅडिकल्स जे आहेत ClBrI, CO3, SO4 आणि NO3 हे जे ग्रुप्स आहेत हे तिथे ठेवलेले असतात. तर बेसिक रॅडिकलमध्ये फर्स्ट सेकंड थर्ड A, थर्ड B, फोर्थ फिफ्थ आणि हा 6th असे 6 ग्रुप्स असतात. या ग्रुपच्या माध्यमातून हे तुम्हाला ग्रुप्स असतात आणि तुम्हाला एकतर बेसिक रॅडिकल परीक्षेला असतं किंवा ऍसिडिक रॅडिकल असतं. आणि यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला 2 ग्रुप्स जे आहेत डिटेक्ट करायचे असतात. समजा पहिला ग्रुप प्रेझेंट आला तर पहिला आणि दुसरा असेल किंवा दुसरा आणि तिसरा असेल किंवा पहिला आणि तिसरा असेल. पण हे असं का होतं, पण असं
एक जनरली आपण जर विचार केला तर तुम्हाला याच्यातले दोन मिक्स कोणते बेसिक रेडिकल असतील, समजा NaH4+ आणि Na++ हे तुम्हाला दिलेले असतील ना, उलटा दिले असते ऍक्च्युअली, तर हे दिलेले असतील तर तुम्हाला काय करावं लागतं, हे BaCl2 किंवा BaSO4 आणि NaH4Cl असे दोन सॉल्ट घेऊन त्याला बारीक करून एका कागदामध्ये दिले जातं, डिटेक्शन ज्याला म्हणतात, ॲनालायसिस म्हणजे सेपरेशन ज्याला म्हणलं जातं असं. मग याच्यामध्ये काय होतं, समजा हा बी ए जो आहे हा BA+ चौथ्या भागामध्ये असतो आणि हा सहाव्या भागामध्ये असतो NH4+. मग तुम्ही डिटेक्ट करता असताना काय करता, टेस्ट घेता, पहिली टेस्ट घेता, समजा तो नाही असेल तर मग टेस्ट मध्ये तुम्हाला इथं दिसतो काही इफेक्ट नाही झाला, नो प्रेसिपिटेट, हेन्स फर्स्ट ग्रुप इज ऍब्सेंट, नो प्रेसिपिटेट, हेन्स सेकंड ग्रुप इज ऍब्सेंट, असं करताना चौथ्या ग्रुपची टेस्ट तुमची पॉझिटिव्ह येते, मग तिथं तुमचा एफर्वेसन्स असतील, कलर चेंज होईल, प्रेसिपिटेट होईल आणि मग तुम्ही सांगणार BA++. पाचवा ग्रुप घेणार तो ऍब्सेंट असेल, मग सहावा ग्रुप घेतला तर NH4+ प्रेझेंट असेल, आणि अशा पद्धतीने तुम्हाला दोन बेसिक अथवा दोन ऍसिडिक रॅडिकल्स जे आहेत हे प्रॅक्टिकल मध्ये विचारले. आता याच्यानंतर काय होतं माहितीये का, जर ऍसिडिक रॅडिकल विचारला तर सोबत एक फंक्शनल ग्रुप विचारला, कारण याला तीनच ग्रुप आहेत, याला सहा आहेत ना. मग फंक्शनल ग्रुप मध्ये काय असतं, फंक्शनल ग्रुप मध्ये हा NH2 असेल, अमाईनचा असेल, हा COH कार्बोक्सिलिक ऍसिड, हा OH फिनॉलिक OH असेल, हा हाल्डिहाइड आणि केटोनचा CH2 किंवा C डबल बॉन्ड असेल, हा जो आहे फंक्शनल ग्रुप आपल्याला त्या पद्धतीने विचारतो. मग फंक्शनल ग्रुप नसेल तर तुम्हाला नेचर विचारला, नेचर हे कोणतं असतं, नेचर हे ऍसिडिक असतं, नेचर हे बेसिक असतं किंवा त्याला अल्कलाईन असं म्हणायचं, नेचर हे न्यूट्रल असतं आणि नेचर हे फिनॉलिक असतं. अशा पद्धतीचा नेचरचा जो भाग आहे हा तुम्हाला विचारला जातो आणि म्हणून कॉमन आयनच्या माध्यमातून आपण प्रॅक्टिकल पर्पजसाठी डिटेक्शन ऑफ द ॲसिडिक ऑर डिटेक्शन ऑफ द बेसिक रॅडिकल हा भाग पाहिला, त्याला क्वालिटेटिव्ह ॲनालायसिस समजलं जातं. आणि जर याच्यासोबत आणखी एक पार्ट असतो त्याला म्हणायचं क्वांटिटेटिव्ह ॲनालायसिस, त्यामध्ये टायट्रेशन नावाचा भाग असतो. टायट्रेशन म्हणजे ॲरेनियसच्या थेरीनुसार ऍसिड आणि बेस यांची रिॲक्शन झाल्याच्या नंतर सॉल्ट तयार होण्याच्या प्रोसेसला टायट्रेशन असं म्हणलं जातं. न्यूट्रलायझेशन चेक करण्यासाठी वापरलेली जी मेथड असते त्याला टायट्रेशन असं म्हणलं जातं. आणि अशा पद्धतीनं आपण हा रिवाईज पार्ट पाहिला, नेक्स्ट सेशनमध्ये आपण उर्वरित